माझं नाव नंदा संतोष काळे आहे. मला 12 वर्षापासून उंदीर रोटरच्या गोळ्या चालू होत्या. त्यानंतर खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा मला. नको नको व्हायचं, असं बोर वाटायचं, नको ते विचार येत होते मनामध्ये. निघून जावंशी वाटायचं, कुठेतरी असं लांब जावं. 2 मुलं आहे मला, मुलांकडे लक्ष नसायचं, कामात लक्ष नाही, काही नाही. मुलाच्या वेळेस मला हा त्रास व्हायला लागला. माझा मुलगा 5 महिन्याचा झाल्याच्या नंतर मला असं म्हणजे जास्तच त्रास झाला. त्यानंतर डिलिव्हरी मध्ये झाला पण थोडा थोडा होत होता, तो वाढता वाढता खूप वाढला. तर त्याच्यानंतर मला असं वाटायचं मी मुलाला माझ्या दुसरीकडे द्यावा, त्याला फिडिंग करायला घेत नसं जवळ, काही नसं, काहीच नाही असं वाटायचं. दुसऱ्यांकडे दिलं म्हणजे तो व्यवस्थित राहील, माझी सवय मोडून तो वर्षा दुधवर पोहणार, कसं तरी होईल ते. म्हणजे मला मी राहील म्हणून किंवा जगल ही गॅरंटी नव्हती माझी. खूप त्रास जाणवला मला. कठीण आहे एका आईच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची असते. त्यानंतर मग आंत्री सरांनी सांगितलं हे औषध आहे. मी एकदा टाळलं, दोनदा टाळलं, परत तिसऱ्यांदा त्यांनी सांगितलं. मग मी हे औषध घेतलं. त्याच्यानंतर मला 8-10 दिवसामध्ये फरक पडला. घेतल्यानंतर काय झालं? घेतल्यानंतर मला फ्रेश वाटायला लागलं. जे विचार येत होते ते विचार येत नव्हते. गोळे घ्यायचे तरी पण ते विचार येत होते, पण आता बिलकुल येत नाही. कधीपासून तुम्हाला असं म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजार होता ना? मानसिक आजार. बरोबर आहे. तर कधीपासून असा त्रास होतो तुम्हाला? किती वर्ष? 12 वर्षापासून. 12 वर्षांपासून? अच्छा, 12 वर्षांपासून तुम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली? हा, ट्रीटमेंट घेतली. बरोबर. हे औषधाने मला खूप छान रिझल्ट आला. माझ्या पूर्णपणे गोळ्या बंद, एकही गोळी चालू नाही मला. अच्छा, गोळी न घेता आता तुम्हाला जो मानसिक दबाव तुमच्यावर असायचा किंवा? नाही, अजिबात नाही. अच्छा, तुम्ही आज एवढं दिसत आहे म्हणजे मला जास्त माणसं जरी बघितले तरी घाबरले होते. आज मी पहिल्यांदा बोलले एजवर बोलले. बरं, डॉक्टरांनी तुम्हाला नेमका कुठला आजार होता असं काही सांगितलं होतं का? नाही नाही, काहीच नव्हतं सांगितलं डॉक्टरने. म्हणजे स्किझोफ्रेनिया होता की मानसिक आजार कुठला होता? हा, म्हणजे ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला ओके मानसिक आजारच होता. बरोबर, मानसिक आजारच होता. किती महिन्यापासून गोळ्या बंद आहे? 5 महिन्यापासून गोळ्या बंद. तुम्ही घेतल्यानंतर डॉक्टरला बिना विचारता बंद केलेल्या गोळ्या. मला काहीच जाणवत नाही, एकदम फ्रेश राहते. अच्छा, तर तुम्ही ह्या 15 दिवसात, साधारण 15 दिवसात तुम्हाला रिझल्ट आला ना हिवारेज मोरपडचा? आणि आता टोटल तुम्ही सध्या गोळ्या बंद करून ठेवल्या आहेत? बंद केल्या. म्हणजे मानसिक आजारावर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आला असं आपण म्हणू शकतो प्रोडक्टचं. अच्छा, तुम्ही काय सांगाल लोकांना या प्रोडक्टबद्दल? त्यांना तर मी तेच सांगाल का तुम्ही घ्या, घेतलं तर छानच आहे. शक्यतो बऱ्याचशा पेशंट असे दुखणे आहे, प्रत्येक घरामध्ये काही ना काही आजार आहे. घेतलं तर फायदाच आहे त्यांच्यावाला. दवाखान्यामध्ये आपण किती पैसे घालतो, भरपूर पैसे जाते. तिथं विचार पण करत नाही, शिवाय डॉक्टर गॅरंटी पण देत नाही. इथं आपल्याला फक्त तुम्ही 500 रुपये घालून, 2500 रुपये घालून रिझल्ट घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट घेऊ. धन्यवाद.